एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे. मामीच्या प्रेमात असलेल्या भाच्यानं मित्रांसोबत मिळून मामाचा खून केला. या प्रकरणात 6 वर्षाच्या मुलानं महत्वपूर्ण खुलासा केला आणि खुनाच्या 12 तासातच पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश करत 6 आरोपींना अटक केलेली आहे. तर नेमकं काय प्रकरण होतं पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये ही नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे. रूपसिंग राठोड याचा मृतदेह विदुरनगर इथं पोलिसांना सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता त्याचा भाचा शुभम वय 22 याचाही रूपसिंगच्या हत्येत सहभाग असल्याचं पोलिसांना समजलं. या हत्येप्रकरणी पोलिसांनी भाचा, 4 मित्र आणि मामाला अटक केली. या खुनाचा खुलासा मृताच्या 6 वर्षाच्या मुलानं पोलिसांना माहिती दिल्यानं झालाय. हत्येमागं शुभम, मृताची पत्नी पूजा म्हणजेच मामी असल्याचं निष्पन्न झालं, कारण मृत रूपसिंग राठोडचा भाचा आणि मामीचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं. या प्रकरणी पोलीस अधिकारी अभिनव विश्वकर्मा यांनी सांगितलं की मृताची पत्नी आणि त्याच्या भाच्याचे अनैतिक संबंध होते, त्यामुळे पुतण्यानं आपल्या अल्पवयीन मित्रांसह मामाची हत्या केली. ही घटना 12 तासात उघडकीस आली आणि 6 आरोपींना अटक करण्यात आली. त्यापैकी 2 अल्पवयीन आहेत. मामी आणि भाच्यानं मामाचा चेहरा उशीनं दाबून खून केला होता. त्यानंतर मृतदेह नाल्याच्या काठावर फेकून दिला. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण एक प्लॅनिंग असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी 6 वर्षाच्या मुलासह मृताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. याच्या चौकशी दरम्यान हा अपघात नसून खून असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. मामीच्या 6 वर्षाच्या मुलानं सांगितलं की आई आणि वडिलांमध्ये नेहमीच भांडणं होत असायची. यानंतर पोलिसांनी पूजाचा मोबाईल तपासला असता पूजाने शुभमला अनेक वेळा व्हिडिओ कॉल केल्याचं आढळून आलं. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. मुख्य आरोपी शुभमनं खुनापूर्वी त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं की माझे प्रेम इतरांसारखे नाही, एकटा राहणार, फक्त तुझाच राहणार.